आई ठंडी वाजे लागली भूख आरकली मी तो मित्रांनो शुभ प्रभात फ्रॉम भिवपुरी कर्जत। तो मित्रांनो आजचा दिवस आहे तिसरा, मला इथे येऊन 3 दिवस झालेत आणि आजच्या एपिसोड नंबर 3 मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आपण आपला एडिटिंग डेस्क मस्तपैकी सेट करून रेडी झालेत आहोत, हे तुम्ही मिरर मध्ये बघू शकता। तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज पण आपण लेट उठलेलो आहोत, त्यामुळे सकाळी फिरायचा प्लॅन काही झाला नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला संध्याकाळी फिरायला जावं लागेल। तर संध्याकाळी आपण जाणार आहोत माथेरान येथे, असं आतमध्ये नाही जाणार आहोत, वरच्यावर फिरणार आहोत कारण आईला माथेरान बघायचं होतं। तर संध्याकाळी मी, माझा भाऊ, मामाचा मुलगा तनू आणि आई आणि मामी असे जे काल गेलेलो तेच आम्ही पुन्हा एकदा माथेरानला फिरायला जाणार आहोत। तर असाच काही आजचा प्लॅन असेल आणि त्याच्यानंतर उद्या आहे, काल होता तन्वीचा बर्थडे आणि तो उद्या पुन्हा करणार आहे, त्यासाठी पाहुणेसुद्धा येणार आहेत। तर पाहुणे यायच्या अगोदर होपसो उद्या पेप फोन करणं होईल कारण मला तिकडे जायचंच आहे। तर चला पहिला तुम्हाला एडिटिंग इंडेक्स दाखवतो। तर हा तुमचा स्वप्नील, इथे आहे लॅपटॉप, हे लॅपटॉपचं चार्जर, इथे इथे आहे मोबाईलचं चार्जर, इथे आपला मोबाईल, हा आपला सामानवाला रूम, इथे सामान, इथे बाथरूम, इथे किचन जो असा असतो आणि इथे अजून एक बेडरूम आणि इथे आपला ॲसेसरीज म्हणजे गोप्रो ॲक्शन कॅमेराज वगैरे चार्जिंगला लावले। इथे पहिला ॲक्शन कॅमेरा चार्जिंगला लावला आहे, इथे लॅपटॉप चार्जिंगला लावला आहे, इथे मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि इथे आपला दुसरा ॲक्शन कॅमेरा चार्जिंगला लावला आहे। मित्रांनो आजचा एपिसोड सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक खुशखबर आहे, ती खुशखबर म्हणजे लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मी एका सबस्क्रायबरसोबत राईड करणार आहे आणि त्याचा व्लॉग बनवणार आहे। सबस्क्राईब करा, छान छान कमेंट मारा आणि मला कमेंट आवडली तर मी त्यांना हार्ट देईल, म्हणजे असं दिल देतात ना काहीतरी ते असं देईन आणि त्यांना मी मॅसेज वगैरे करेल कसं तरी की तुम्ही येऊ शकता माझ्यासोबत राईडला। तर बघा मित्रांनो जमलं तर सोबत राईड करू आपण सबस्क्रायबर्स माझे। दुपारचे वाजले 1:30, निघायला 3 वाजता आम्ही निघणार आहोत आणि ते तुम्ही बघू शकता आई खात आहे, ते तुम्ही बघू शकता आई खात आहे, हे ते काल घेतलेलं आहे ना, काय आहे करंदे आपले गावचेवाले कडू असतात ना, कोणी लागतात छान आहे। ते ऑटो फोकस नाही आपला, आहे ऑटो फोकस पण कर कर असा आवाज येतो त्यामुळे लांबूनच बघा, जवळून ब्लर दिसत तुम्हाला बरं आहे। मिंट टाकलं डायरेक्ट उकळवलं, तू बाबा कुठे गेलेली? ओबीच्या घरी। ओबीच्या घरी कोण ओबी? तिथं राहते जात तू मैत्रीण आहे? तर आता जेवण वगैरे झाल्यावर मस्तपैकी फ्रेश होणार आहे, आंघोळी वगैरे करून अजून आंघोळ नाही केली, फ्रेश होऊ आणि त्यानंतर 3 किंवा 3:30 वाजेपर्यंत आम्ही फिरायला जाऊ ना। तनू येणार आहेस ना तू? आपण कुठे जाणार आहोत? येशील ना तू? बाईक चालवशील ना? पक्का ना? तुला थंडी नाही वाजणार ना? शाबाश, गुड गर्ल। काल तुला थंडी वाजली ना खूप?
गारंट लीस काय अच्छा अच्छा चालेल मास्क तू स्वेटर घालून तरी आम्ही मामाची लहान मुलगी तनू तन्वी कितवी लस तू आता फर्स्टला शाबाश एकदम शांत मुलगी आहे बघू शकतो तुम्ही मस्ती नाही करत आहे बिलकुल बघा किती शांत बसली मित्रांनो सगळे रेडी झालेले आहेत संध्याकाळचे वाजले आहेत 4:20 हे आरामात चालू आहे गाड्या आणि आम्ही निघालो आहोत माथेरानला तर आपण आता डायरेक्ट बाहेरच भेटू रोडवर हॅलो हॅलो मित्रांनो आपण निघालेलो आहेत माथेरानच्या स्वारीवर सोबत माझे डबल सीट आहेत मामी अज्जू आई आणि संजोत सिंगल सीट तसे आम्ही टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 जण निघालेलो आहेत माथेरानला तर तुम्ही एन्जॉय करा हा रोड एका माथेरानचे रोड आहेत का हे सगळे माथेरानचे घोडे मित्रांनो आपल्याला जायचे आहे तिकडे डोंगरावर 16 किलोमीटर आहे आपण राहतो तिथे त्याचा 7 किलोमीटरचा असा नॉर्मल रोड आणि 7 किलोमीटरचा हाय रोड आहे माथेरान पेट्रोल पंप का आणि या माथेरान टॉय ट्रेन रूट बंद झाला A few inches later मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत पायथ्याशी माथेरानच्या इथं हा रोड जातो मुरबाड कल्याण रोड आणि इथे माथेरान रोड माथेरानमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आणि आता सुरू होईल घाट रोड सुंदर असा आणि धोकादायक सुद्धा तुम्ही मित्रांनो विहंगम दृश्य बघू शकता जे आम्हाला दिसते फक्त तुम्हाला पण दिसत असेल थांब आजू
थाम 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 लोकेशन ना खाली जुमा पर स्टेशन खाली है का काय करते नाही व्हिडिओ काढू ना एक नंबर आहे एक डोंगराचं नाही करता काढला ना हा मग तो समोरचा डोंगर दिसतोय तो चढायचा अरे खूप आहे अजून अजून आहे पुढे थांबलात का तू अरे अजून वरती आहे हा माहिती आहे पण अजून आहे वरती चल राजूला वाटलेलं की मागे थांबायचं म्हणून मागे थांबलेलो पण ऍक्च्युली एकदम टॉपवर थांबायचंय संध्याकाळचे वाजले 5 आणि आम्हाला 5:30 पर्यंत थोडं फिरून वगैरे परत यायचंय तर जसजसं आम्ही वरती जातोय तसतसं आम्हाला थंडी वाजायला सुरुवात झाली आहे कारण माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे हिल स्टेशन म्हटलं जातं माथेरानला आता डावीकडे का शावास फायनली आपण पोहोचलो आहे माथेरानच्या टॉपवर बापरे असं वरती बघताना पण चक्कर येते आणि इथे बघितलं पण चक्कर येते त्यापेक्षा समोरच बघायचं इथेच थांबायचं होतं ही लोक कुठे गेले इथेच थांबायचं होतं आपल्याला मागे पुढे थांबायचंय साईडला नाही फक्त पुढे हे घोड्यांसाठी आहे का पहिला उतरा तुम्ही आरामात उतराल ना थांबा हॅलो हॅलो माईकचेक मित्रा तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहोत माथेरानच्या टॉपवर म्हणजे आतमध्ये नाही जात आहोत आम्ही कारण आता उशीर झाला आहे आम्हाला फक्त आईला हे दाखवायला आणलेलं आणि आई खूप घाबरली आहे तेव्हा कसं वाटतं आई
काय बघून घाबरायलो झालं रोड. बापरे हे रोड आहेत. तुम्ही आतमध्ये गेलेली फिरायला? नाही. हा आतमध्ये. तर मित्रांनो, आपल्या मागे दिसतंय ते नेरळ माथेरान भिवपुरी. कसं वाटलं त्यांनी तुला? डायरेक्टली तू थंडी वाजली. खरं खरं बोलते. अगं नाही पडणार. बस जा जा बस जा. एक स्क्रू निघाला त्याचा. बघून घाबरायला होते ना. असं काही पडणार आहे अशी मी धरून बसली. उतरताना मला भीती वाटते. हो ना, किती स्लो स्लो तर जावंच लागेल त्यांना. त्या पण किती मामी एका वर्षांनी आलात? आता वर्ष होईल डिसेंबरला. माथेरानला आम्ही गेल्या वर्षी आलेलो. गेल्या वर्षी आलेलो. बरं, मी तर अजून आतमध्ये नाही गेलो. मी तीनदा आलो. आतमध्ये नाही गेलास? एकदा पण नाही आतमध्ये. कारण मी तीनदा आलेलो पण तीनदा नाही याच वेळेला. आपल्या घरातल्या आपण सगळ्यांनी ना फॅमिली ट्रिप काढूया माथेरानला. आतमध्ये जायला मस्त वाटत ना एकदम. जाईल बघा कसं आता आई. ते माथेरानचे बस येते ना मोठे डब ग्रीन बस, त्याच्या तर भीतीच वाटते. कसं फास्ट मध्ये जातोय ना. आजी का व्हिडिओ काढतो. यांच्यापासून सावधान राहा. हे फास्ट अँड फ्युरियस खेळत असतात. अरे हे तर हॉर्न हॉर्न पण नाही मारत. ही लोक माहिती फास्ट. आई थंडी वाजायला लागली. हो गारकली मी. चालेल चला चला पोरांना निघूया. आता निघूया. बाकीचे आपण सांगत आहे बाईक वर करूया. बाईक वर चला. तर मित्रांनो, आमचं वरच्या वर माथेरान बघून झालेलं आहे आणि आता निरोप घ्यायचा वेळ आहे. आला आहे 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 आहे. एकदम आरामात एकदम आरामात सबाश. तर संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि रात्र होईल म्हणून आम्ही निघालो आहोत. तरी सांगता करण्याची वेळ आहे. सगळे फॅमिली वगैरे सोबत असल्याने जास्त काही असं तुम्हाला सांगता नाही डिटेल्समध्ये. कधी इथे राहायला आलो तर सांगू तुम्हाला इन डिटेल्स माथेरानमध्ये काय कसं फिरायचं आहे. माझ्या मी अगोदर फिरायला आलो होतो तेव्हा माझ्याकडे रेट्स होते, म्हणजे फोटो काढले आहेत. बहुतेक आता चेंजच झाले असतील. बघा वा किती सुंदर आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब लाल बटन दाबून बाजूची घंटी दाबा, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि बस आजच्यापुरती एवढंच मित्रांनो. कळवा मला कशी झाली व्हिडिओ. बाय बाय, काळजी घ्या आणि खूप प्रेम. टाटा. आला ना.